शुक्ला राणीसाहेब येतात. म्हणजे शंभूराजे गडावर आल्याची खबर आली असणार. ते काही ठाव नाही. अस बर तुझा. जी थोरल्या बाई साहेब, शंभूराजे आले का? आम्ही तेच विचारायला आलो होतो. म्हणजे आम्हाला असं वाटलं शंभूराजे गडावर येत आहेत ही खबर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. नाही ना. येतील कोणत्याही क्षणी. तुमच्या शब्दाबाहेर ते जाणार नाहीत. कधी एकदा त्यांना भेटतोय, डोळे भरून पाहतोय असं झालंय आम्हाला. शंभूराजे इथून निघून गेले तेव्हा आम्हाला वाटलं ते नाराज आहेत म्हणून न भेटता गेले आम्हाला. त्यांची आणि आपली भेट झाली नाही म्हणून मनात हुरहुर लागून राहिली होती. हो ना, ते न भेटता गेले हे आम्हालाही पटलं नव्हतं. परंतु दिलेर खानाच्या फौजा स्वराज्यावर चालून येतात म्हटल्यावर शंभूराजेंनी इथे असणं भाग आहे. खर तर लवकरात लवकर शंभूराजेंनी गडावर पोहोचायला हवं. परंतु शृंगारपूरहून निघायला एवढा अवधी का लागतोय? थोरल्या बाईसाहेब, तुम्ही चिंता करू नका. शंभूराजे मजलेवरच असतात. काय झालं? त्या दिलेर खानाची काही बातमी आली आहे का? नाही, तशी काहीच खबर नाही. परंतु मोगली फौजा सीमेवर येऊन थांबून राहणार नाही. त्यामागे त्यांची नक्कीच काहीतरी चाल असणार. शंभूराजे आले की तुम्ही निश्चिंत व्हाल, कारण ते त्या दिलेर खानाला स्वराज्यात येऊच देणार नाहीत. नका चिंता करू, शंभूराजे येतील. खलिता पोचल्यावर क्षणाचीही उसंत घेणार नाहीत ते. पण खलिता पोहोचलाच नाही. जर खलिताच पोहोचला नाही तर शंभूराजे कसे येतील? काय पंत? म्हणजे हा बघा खलिता, खलिता माझ्या जवळ आहे. ओ काय आहे पंत? इकडे राणी साहेब शंभूराजेंच्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील. खलिता पोचताच शंभूराजे येतील म्हणून. कशाला यायला आहोत शंभूराजे? आपण आहात की पेशवे? आपण असे चार दिलेर खान पळवून लावू शकता. तुमची बरोबरी कोणी नाही करू शकत. तो भाग नंतरचा. राजाज्ञा का मोडली तुम्ही? उदरवाद झाली तर खलिता का पोहोचला नाही म्हणून? खलिता मधल्यामध्ये शत्रूचा हेर पळवू शकतो आपल्या स्वाराला ठार मारून. काळजी म्हणून आम्ही उद्या दप्तरात परवाच्या तिथीला एका घोडेस्वाराचा संशयास्पद मृत्यू म्हणून नोंद करून ठेवू. पण कशाला हे उद्योग? आपला राग लोक शंभूराजांवर आहे, स्वराज्यावर नाही. मनाजी पंत अजूनही वेळ गेलेली नाही. पाठवून द्या तो खलिता. ते तुम्ही सांगा. अहो स्वराज्य अडचणीत आहे. त्यात तो दिलेर खान सरफिरा पठाण त्याचा भरोसा देता येत नाही. अशा वेळी वैयक्तिक हेवे दावे विसरून आपण. हे तुमचं असं असतं, ऐन वेळी तुम्ही अशी कच खाता हे बरोबर नाही. अशाने एक दिवस अडचणीत आणाल. ते आम्ही जाणत नाही. आम्ही फक्त एवढंच जाणतो की केवळ शंभूराजांपुढेच दिलेर खान नरमेल. म्हणून म्हणतो पाठवून द्या खलिता, बोलवून घ्या त्यांना. शंभूराजे गेले या आनंदात अजून मी आहे. पण तुम्ही शंभूराजांना बोलवून आम्हाला दुःखी का करताय? तुम्ही दुःखी व्हा पण स्वराज्य दुःखी करू नका. पाठवून द्या खलिता. पाठवू म्हणता तुम्ही पाठवा. मुल्ला अहमद,
हमारी समझ में नहीं आता कि आखिर कब तक हम हाथ पर हाथ रखकर यूं ही बैठे रहेंगे। हुजूर, हमारा दिल कहता है कि हम स्वराज की सीमा तक पहुंच गए, अब हमें धावा बोल देना चाहिए, इन मराठों को हरा देना चाहिए, युद्ध के बिना वो मानेंगे नहीं। ठीक है मुल्ला अहमद, हम आपकी बात मान लेते हैं, लेकिन युद्ध करने के बाद में आखिर क्या मिलेगा, क्या हासिल होगा? सुर, क्या हासिल होगा? हम उनके किले पर कब्जा करेंगे, जीत लेंगे उन्हें हम। मुल्ला अहमद जी, ये मराठाओं के किले हैं और मराठाओं की तरह मजबूत और निडर हैं। पूछ लो पांडे सरदार से। हुजूर, हम समझे नहीं। मुल्ला अहमद जी, हुजूर, हम पहले भी यहां आ चुके हैं, एक एक किला फतह करने के लिए एक एक डेढ़ डेढ़ साल गुजर जाता है, और उसके बावजूद भी वो किला फतेह होता है या नहीं इसका कोई भरोसा नहीं। हुजूर, हुजूर, आप ये क्या फरमा रहे हैं? आपकी बात एकदम सही है, किलेगढ़ को जितना मुझे ले आओगढ़ काम। हमें याद है मुल्ला अहमद, जब हम यहां पहली बार आए थे तो शंभू बहुत छोटा बच्चा था और हमारे साथ थे मिर्जा राजे, सूरमाओं के सूरमा मिर्जा राजे। आओ, और तेंचे उड़ कौन हुशार? हमें किला नहीं चाहिए, हमें पूरा साम्राज्य चाहिए, जिसके लिए हमें शंभू के दिल पर मुगलिया सल्तनत का परचम लहराना है। शंभू को हर हालत में हमें अपना बनाना होगा, अपना। वाह वाह वाह, इंशाल्लाह। और इत्तेफाक से शिवाजी राजे इस वक्त उसके राज्य में नहीं है। ये मौका बहुत अच्छा है, हमें इस मौके से फायदा उठाना ही होगा। जरूर, हमने शंभू राजो को समझाने की बहुत कोशिश की, उन्होंने आपका खत पढ़ा लेकिन चुप रहे, कोई उत्तर ही नहीं दिया। कोई बात नहीं, हमें उसको अपना बनाने के लिए बार बार कोशिश करनी ही होगी। हुजूर, हमें लगता है इसमें बहुत वक्त जाया होगा, शंभू राजे या उड़ा सजा सजी ऐकणारे नहीं, वो आराम से बैठे या चैन की सांस ले, ये हमें कतई बर्दाश्त नहीं होगा। हम उसको सिर्फ तड़पता हुआ देखना चाहते हैं, सिर्फ तड़पता हुआ, बस। कलम किस लिए? युवराज, खान साहब कहते कि शेर अब शायर बन गया है, इसलिए कलम। एक एक करके तुम सबको देख लेंगे, औकात याद दिला देंगे हम तुम्हें। तुम्हाला दिलेर खानाच्या खलित्याला उत्तर पाहिजे, वाट बघत असतील ना ते। उत्तर नाही दिलं तर? मोगल फौज स्वराज्याच्या सीमेवर उभी आहे, आपच्या मनाचा विचार कर, या सगळ्यात आमची अप्रतिष्ठा होईल। स्वराज्याचा विचार कर, स्वराज्याचाच तर विचार करत आलो आम्ही आतापर्यंत। शंभूराजे राजकारण समजून घ्या, तुम्ही तुमचं शंभू समजून घ्या, सगळ्या गोष्टी एकत्र चालून आल्यात, घेरले जाऊ आपण। तुमच्या मनात अजून अडी तशीच आहे का? तसं समजा हवं तर, पण तरीही तुम्हाला जावं लागेल। जायला आम्ही बांधील नाही, जावंच लागेल, हा कुलमुख्त्यारांचा आदेश आहे। विराज, कसा वाटला दोस्तीचा पैगाम? से तो ऐसा लग रहा है सीधे जंग में हरा नहीं सकते, या बेटा दगा कर तू। युवराज, इतका गंभीर प्रसंग आहे,
आणि आपण हसताय काय करावं युवराजनी? दुश्मनाला अशी दोस्तीची याद आली तर करावं तरी काय? युवराज एक बात हमारे समझ में नहीं आ रही है, अचानक दोस्तीचा पैगाम तो सुद्धा असा शायराना अंदाज मध्ये। जहर हमेशा मीठी चीजों में घोल कर दिया करते हैं, तुम्हाला गाफील ठेव। हां पण ही मिठास फक्त या खलित्या पुरतीच, प्रत्यक्षात मात्र त्यांचे सरदार पांढरे येऊन धमकी देतात, दोस्ती कबूल करा नाहीतर मोगली फौजा स्वराज्याच्या सीमेवर तैनात आहेत युद्धासाठी। क्या है ये, दहशत में दोस्ती या दोस्ती में दहशत? नाही पण युवराज तुमच्याशीच मैत्री का, तेही फौजा सीमेवर पाठवून, हवंय काय त्याला या दोस्तीतून? दगा सध्या त्याची चिंता नको, आपण सावध राहूच। सध्या फक्त या खलित्याला उत्तर द्यायचंय। पण युवराज या खलित्या मागे अजून काही उद्देश असेल का? त्याला मैत्रीची इतकी का गरज भासते? म्हणजे खलित्याचं उत्तर दिलं नाही म्हणून सीमेवर फौजा पाठवायच्या? त्याला दोस्ती का हवी आहे हे कदाचित दोस्ती कबूल केल्यावरच समजेल। राज हम राजपाट के बारे में उतना कुछ जानते नहीं है, लेकिन अब खलिता भेजेंगे दिलेर खान को जवाब में? विचार करतो कशा करता, आम्हाला नाही वही पटत ते। युवराज हो आबासाहेब आता स्वराज्यात नाहीत आणि तुम्ही खानाला म्हणजे मोगलांना खलिता पाठवणार, अहो पडसाद काय उमटतील त्याचे, गडावर काय वाटेल, मातोश्रींना काय वाटेल? राजी कुणाला काय वाटायचं असेल ते वाटू द्या, पण आमच्या एका खलित्यानं स्वराज्यावरचं हे संकट टळणार असेल तर आम्ही परिणामांची तमा बाळगत नाही। राज ये युद्ध नहीं है, शतरंज की चाल है। दिलेर खान एक चाल खेळलाय, आता चाल आपली आहे। कविराज योग्य वेळी त्याला शह देऊन मात देऊच, पण स्वराज्यावरचं संकट टाळण्यासाठी आपल्याला चाल ही खेळावीच लागेल। दिलेर खानाच्या खलित्याला जबाब द्यावाच लागेल। पाहिलं शंभूराजे अजून आले नाही, थोरल्या बाईसाहेब हो येतील, ते आल्याशिवाय राहणार नाही, मग यायला इतका उशीर का लागतोय? खर तर शृंगारपूर जवळच आहे, कदाचित सुनबाईनेही इथे यायचं ठरवलं असेल। प्रसंगाचं भान राखायला हवं सुनबाई, आणि शंभूराजेंनी तातडीनं निर्णय घ्यायला हवा। अहो येतील ते। आम्ही काय म्हणतो, ते नाराज आहे, मनात राग धरून बसले, इथून जाताना ते भेटले नाहीत की बोलले नाही, मनात ह्याआडी असतील तर खलिता मिळाल्यानंतरही ते येणार नाही। परंतु महाराज गडावर नाही ते त्यांना ठाऊक आहे, अशा वेळी ते तिथे थांबणार नाहीत। शंभूराजे मानी आहेत, त्यांना हवं तेच करून दाखवतात, त्यांना हवं तसंच ते वागतात, पण ते तितकेच जबाबदारही आहेत। ज्या स्वराज्यासाठी आजपर्यंत त्यांनी एवढी सेवा केली, त्या स्वराज्यावर एवढं मोठं संकट आलं असताना ते इथे येणार नाहीत असं होणारच नाही। महाराज गडावर नाही, गाठीशी फौज कमी, अशा वेळी शत्रू उंबरठ्यावर आलेला असताना इतका वेळ का लावायचा गडावर पोहोचायला? मातोश्री आले शंभूराजे? नाही, पाहिलं आम्हाला वाटलंच होत शंभूराजे काही यायचे नाही। मातोश्री आपण दादासाहेबांना आमच्यापेक्षा जास्त ओळखता, कदाचित इथे न येता ते थेट दिलेर खानाला सामोरे गेलेही असतील। आम्हाला याची खात्री वाटत नाही, शंभूराजे फौजांना सामोरे गेले असते तर गडावर तसा सांगावा आला असता। दादासाहेबांचं काही सांगता येत नाही, ते काढतील मार्ग, कदाचित काढलाही असेल।
भाऊ त्या दिलेर खानानं आपल्या स्वराज्याच्या सीमेवरती फौजा आणून ठेवल्यात आणि तुम्ही मात्र अजून निवांत? पंत, आम्ही निवांत दिसत असलो तरी निवांत मात्र नाही. त्यावर काहीतरी बंदोबस्त? आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत आणि हा मोरोपंत पेशवा असताना त्या दिलेर खानाची हिंमत होणार नाही स्वराज्यात घुसण्याची. मी लक्ष ठेवून आत ना, मग झालंच तर. पण कसं आहे, महाराजांनी आपल्यावरती जबाबदारी टाकली आहे. महाराजांच्या शब्दासाठी कटून मरू आपण. मालक आलास परसू? काय खबर मालक? अहो शंभूराज. शंभूराज रायगडावर येत आहेत की काय? त्या दिलेर खानाचं निमित्त साधून कराय परसू? अहो नाही नाही, तो खलिता. खलिता? खलिताचंही समजलं वाटतं युवराजांना. खलिता म्हणजे महाराणी साहेबांनी दिलेला खलिता? अरे देवा. अहो नाही नाही मालक, त्यातलं काय बी कळलं नाही युवराजांनी. अरे मग नीट समजावून सांग ना, एकदा युवराज म्हणतोस एकदा खलिता म्हणतोस, अरे आम्ही काय समजायचं? मालक इकडे महत्वाची खबर आणली आहे, आपल्या फायद्याची खबर. असं बोल. शंभूराजांनी दिलेर खानाला खलिता पाठवलाय. शंभूराजांनी खलिता पाठवला? तोही दिलेर खानाला? अचानक स्वराज्याच्या दुश्मनाला खलिता? कोणाच्या परवानगीने पाठवलाय? याचा अर्थ ही मनमानी झाली. मनमानीच? काय करावं, महाराजांच्या कानावर तातडीनं हे घातलंच पाहिजे. जरा थांबा. हुजूर, खान साहब दिलरुबा बजा रहे हैं. तुम्हारा चांद हो गया, सुनाई नहीं देता तुम्हें? नहीं नहीं, सुनाई तो देता है. हाँ, लेकिन वो खुशी में बजा रहे हैं या गुस्से में? पांडे नहीं, तुम्हें उससे क्या मतलब? हा? नहीं, क्या है हुजूर? मुझे खान साहब से मिलना था. कोई जरूरत नहीं है. गुस्सा की माफिया से हुजूर, पर मैं का नहीं बैठा था त्यास नहीं. मैं श्रृंगारपुर जाऊं आलो यार. कौन सा बड़ा काम किया पांडे नायक आपने? वैसे भी खान साहब आज बहुत खुश है. शंभूराजन बरोबर बोलायची मैं लई कोशिश केली, पर बस पांडे नायक आपको एक जवाब लेने भेजा, लेकिन उस संभा ने तुमसे बात तक नहीं की. नहीं, बात केली ना. अच्छा, खान साहब खत दिलं, उनके बारे में भी सब बताया, लेकिन लगता तो नहीं है. आओ खंडो बच्चान, मैं गलत कशन बोलू? अब संभव उनके बारे में तो आप जानती है ना? ये मुल्ला अहमद सब कुछ जानता है पांडे नायक, लेकिन आप बहुत कुछ नहीं जानते. मतलब खान साहब की खुशी की वजह पता है तुम्हें? पांडे नायक जिस संभा ने तुम्हें जवाब तक नहीं दिया, उसी संभा ने खान साहब के लिए खलिता भेजा है. क्या? शंभूराजन सा खलिता? क्या हुआ पांडे नायक, आपके चेहरे का रंग क्यों उड़ गया? तो नहीं कुछ. पांडे नायक, ये संभा बहुत तेज है. तुम्हें बिना बताए तुमसे पहले उसने खान साहब को खलिता भेजा, इसीलिए खान साहब आज खुश है और इसी खुशी में खान साहब दिलरुबा बजा रहे हैं. और इसके लिए तुम्हारी मनहूस सूरत लेकर उनके सामने नहीं जाना है. और एक बात, आज खलिता आया है, कल संभा जरूर आएगा, देख लेना तुम.